नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रिचिंग नॉलेज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोल ओवर बटन। अतिशय इंटरॅक्टिव, अट्रॅक्टिव आणि इंटरेस्टिंग असा हा पॉइंट आहे रोल ओवर बटन्स। आपण मागचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेत, आपण वेब टेक्नॉलॉजीबद्दल पूर्ण डिटेलमध्ये समजून घेत आहोत एक चांगलं वेब पेज कसं बनवायचं या दिशेने आपली वाटचाल चालू आहे। तर चला आपण आज समजून घेऊयात रोल ओवर बटन म्हणजे काय। रोल ओवर बटन म्हणजे सांगायची गोष्ट अतिशय सोपी अशी आहे। इथे बघा, तुम्हाला जाणवण्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, इथे तुम्हाला हे जे फुलीचं बटन दिसत आहे, क्लोजचं बटन, यावर क्लिक केल्यानंतर कलर चेंज होत आहे, किंवा यावर क्लिक केल्यानंतर बघा थोडंसं ब्लू होत आहे, यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा इफेक्ट दिसत आहे, यावर क्लिक केल्यानंतर बघा थोडासा इफेक्ट जाणवत आहे। तर हे असे इफेक्ट दाखवण्यासाठीच इथे तुम्ही खाली सुद्धा बघितलं तर बघा कलर चेंजेस होताना आपल्याला दिसतात, जाणवतात। तर हे अशा पद्धतीने बटन आपल्याला बनवायचं आहे की जे ऑटोमॅटिकली कलर बदलतात जेव्हा कर्सर त्यावर आपण नेतो। माऊसचं कर्सर नेल्यानंतर कलर बदलणे, इफेक्ट अप्लाय होणे, इफेक्ट चेंज होणे, हे सगळे गोष्टी रोल ओवर बटनमध्ये तयार आपण करू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा करायचे काय, तर हे आधी समजून घ्या, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा MS पेंटची गरज आहे। MS पेंट ॲप आपल्याला ओपन करावं लागेल। इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता MS पेंट आपण ओपन केलेला आहे आणि MS पेंटमध्ये हा जो काही व्हाईट एरिया तुम्हाला दिसत आहे याला आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, तर याला थोडंसं श्रिंक करावं लागेल, थोडा एरिया लहान करून घ्यावं लागेल, कारण आपल्याला बटन तयार करायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या व्हाईट एरियामध्ये आपल्याला बटन तयार करायचे। तर इथे बघू शकता कलर फिल करायचा आहे आपल्याला आणि यापैकी कुठलेही तुम्ही कलर घेऊ शकता, शक्यतो लाईट घ्या म्हणजे त्यावरील टेक्स्ट आपल्याला दिसेल। कलर फिल केल्यानंतर इथे ह्या कॅरेक्टरच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला टायपिंग करायचे आहे, यावर आपल्याला लिहायचं आहे क्लिक। ठीक आहे, म्हणजे काय क्लिक केलं, ओके, इथे थोडंसं जे काय आहे याचा आपल्याला कलर चूज करावा लागेल, प्रायमरी कलर। इथे बघा आता क्लिक दिसतंय आपल्याला, क्लिक हियर, थोडंसं याची साईज वाढवत आहे म्हणजे आपल्याला जाणवेल इथे, ओके फाईन। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे। आता हे बटन बनवलेलं आहे आपण, ह्या बटनला आपल्याला सेव्ह करायचं आहे। इथे फाईल मेनूमध्ये जायचं आहे, फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह इथे बघू शकता, करेक्ट आहे, सेव्ह आपल्याला जायचंय, ओके, पुन्हा एकदा जाऊयात आपण फाईल मेनूमध्ये। फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर ओके, फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲज बटन आहे, सेव्ह ॲज बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इमेजेसचे काही फॉर्मॅट दिसतील, बघा PNG, JPG, BMP, आपल्याला GIF फॉर्मॅट वापरायचा आहे, थोडासा व्यवस्थित काम करणारा हा फॉर्मॅट आहे। GIF फॉर्मॅट ओपन केल्यानंतर किंवा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करण्यासाठी लोकेशन आपल्याला निवडावं लागेल, आपलं फोल्डर आपल्याला निवडावं लागेल आणि त्या लोकेशनमध्ये, त्या फोल्डरमध्ये हे बटन, ही इमेज आपल्याला सेव्ह करायचे आहे ग्राफिकल फॉर्मॅटमधील। ठीक आहे, रेकॉर्डिंग, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे थोडासा लोड घेत आहे, तरीही जास्त काही वेळ लागणार नाही। आपल्या समोर तात्काळ एक विंडो ओपन होईल आणि या विंडोमध्ये आपल्याला लोकेशन निवडायचं आहे, लोकेशनमध्ये आपल्याला ही फाईल सेव्ह करावी लागेल। 3 फाईल आपल्याला बनवायचे आहेत, कमीत कमी 3 इफेक्ट आपल्याला जाणवेल। इथे बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथे WPD, बघा डॉक्युमेंटमध्ये WPD नावाचं फोल्डर मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि WPD मध्ये या फोल्डरमध्ये मला ही इमेज सेव्ह करायची। मी याला नाव देतोय BT1, म्हणजे बटन 1, फॉर्मॅट .gif ऑलरेडी तिथे आहे म्हणून त्यामुळे सेव्हचं बटनवर दाबलेलं आहे मी। आता त्यानंतर पुन्हा एकदा आपण चेंज करूयात थोडासा, इथे जे काही तुम्हाला दिसत आहे ओके, क्वालिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज करावी लागेल, काय हरकत नाही, ओकेचं बटन मी दाबलेलं आहे। त्यानंतर इथे यायचं आहे आणि मी Ctrl+A करत आहे, ठीक आहे, इथे Ctrl+A करायचंय, Ctrl+A केल्यानंतर डिलीटचं बटन दाबा, पुन्हा एकदा फिल करायचा, कलर आपल्याला छान घ्यायचा आहे, एकदा पिंक कलर घेऊयात, त्यानंतर पुन्हा कॅरेक्टरचं बटन आणि इथे येऊन क्लिक करायचं आहे आपल्याला, क्लिक हियर, आपण दुसरं बटन तयार करत आहोत। यामध्ये पुन्हा एकदा कलर आपल्याला घ्यावा लागेल ब्लॅक, किंवा तुम्ही कुठलाही अदर कलर सुद्धा घेऊ शकता, इथे घ्या, क्लिक हियर। ठीक आहे, आता हे बटन पुन्हा एकदा सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲज वर जायचं आहे, त्यानंतर GIF नावाचा फॉर्मॅट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपलं फोल्डर, आपलं लोकेशन आपल्याला निवडावं लागेल आणि त्या फोल्डरमध्ये आपल्याला ही फाईल सेव्ह करावी लागेल। आपलंच फोल्डर आहे बघा WPD आणि इथे आता BT1च्या जागी मी टाकणार आहे BT2, हे दुसरं बटन मी सेव्ह केलेलं आहे। पुन्हा एकदा नोटपॅडमध्ये तुम्ही याल, Ctrl+A करा, डिलीटचं बटन दाबा, पुन्हा एकदा नवीन कलर घेऊयात, छान असे कलर घेतल्यानंतर कॅरेक्टरवर जायचे, कॅरेक्टरवर एकदा कलर, कॅरेक्टरचा कलरसुद्धा चूज करा आणि इथे पुन्हा एकदा आपल्याला एक तिसरं बटन तयार करायचं आहे ज्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे क्लिक हियर।
आणि ह्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फाईल मेनूमध्ये जायचं आहे आणि हे तिसरं बटन फायनली आपल्याला सेव्ह करून टाकायचं आहे. आपल्या लोकेशनमध्ये जी आय एफ पिक्चर सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्या बटनला बी टी थ्री या नावाने सेव्ह करायचं आहे. म्हणजे आपण एकूण तीन बटन तयार करत आहोत आणि ते तीन बटन कशा पद्धतीने इफेक्ट दाखवतील हे आपल्याला कळेल. चला बी टी थ्री टाकलेलं आहे, जी आय फॉर्मॅट आहे ऑलरेडी, इथे सेव्हचं बटन दाबलेलं आहे आणि मी आता हे पेंट क्लोज करत आहे. आपण पेंट क्लोज केल्यानंतर पुन्हा एकदा नोटपॅडमध्ये येऊयात. आता आपली महत्त्वाची कोडिंग सुरू होईल एचटीएमएल पासून. एचटीएमएल हा पहिला टॅग आहे, त्यानंतर हेड टॅग घ्यायचा आहे. हेडमध्ये आपल्याला टायटल घ्यावं लागेल, वेब पेजचं टायटल आपण देऊयात रोल ओव्हर. ठीक आहे, टायटल आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर इथे खाली नाही, पुन्हा एकदा वरच घेतो मी, आणि हेड टॅग आपल्याला क्लोज करायचं आहे. आणि इथे महत्त्वाचं आहे बॉडी टॅग, जिथे आपण डिझायनिंग करतो. इमेज आपण क्रिएट केल्यात, आम्ही इमेज बटनच आपण बनवणार आहोत, म्हणून आपल्याला टॅगसुद्धा घ्यायचा आहे इमेज. इमेजमध्ये आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे पहिल्या बटनचा, पहिल्या इमेजचा एस आर सी. त्यानंतर इथे तुम्ही आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता बी टी वन, बी टी टू, बी टी थ्री शक्यतो टाईप करायचं नाही आहे. इथे राईट क्लिक करायचं, राईट क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिनेम नावाचा ऑप्शन येतो. रिनेमवर क्लिक केल्यानंतर जे बटन आहे त्याचे नाव दिसतील तुम्हाला, त्याला कॉपी करा. कॉपी केल्यानंतर इथे नोटपॅडमध्ये येऊन त्याला पेस्ट करा, कारण टाईप करताना चूक होऊ शकते. त्याचा फॉर्मॅट काय आहे तर जी आय एफ टाकायला विसरू नका. आता तुम्ही जेव्हा वेब पेज ओपन कराल त्यावेळेस ही इमेज दिसेल बटन वन. ज्यावेळेस माऊसचं कर्सर त्या इमेजवर तुम्ही न्याल त्यावेळेस काय होईल बघा, ऑन माऊस ओव्हर. म्हणजे माऊसचं कर्सर त्या इमेजवर नेल्यानंतर काय होणार, ऑन माऊस ओव्हर इक्वल टू धिस, म्हणजे ही काय दाखवा इमेज जिचा ॲड्रेस धिस डॉट एस आर सी इक्वल टू सिंगल कोटेशन आणि इथे बी टी वनच्या ऐवजी बी टी टू टाकायचे आणि डॉट जी आय एफ. ठीक आहे, म्हणजे माऊस कर्सर ओव्हर कर्सर, म्हणजे माऊस त्या कर्सर नेल्यानंतर बी टी टू इमेज दिसेल. सिंगल कोटेशन बंद करा, डबल कोटेशन बंद करा आणि स्पेस द्या. आता माऊसचं कर्सर काढल्यानंतर त्या ठिकाणाहून माऊसचं कर्सर मूव्ह केल्यानंतर कोणती इमेज दिसावं तर बघा, ऑन माऊस आउट. म्हणजे माऊसचं कर्सर काढल्यानंतर काय दिसावं हे देखील तुम्ही ठरवू शकता. इक्वल टू डबल कोटमध्ये धिस, म्हणजे ही इमेज कोणतीही, तर बघा तिचं नाव काय आहे बी टी थ्री. इथे तुम्ही टाकू शकता बी टी थ्री जी आय एफ सिंगल कोट बंद, डबल कोट बंद, ब्रॅकेट क्लोज. आणि त्याच पद्धतीने बॉडी टॅग क्लोज आणि एच टी एम एल टॅग क्लोज करायचा आहे. एकदा फाईल मेनूमध्ये या, सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फोल्डरमध्ये हे वेब पेज सेव्ह करायचं आहे. आणि इथे बघू शकता डॉक्युमेंटमध्ये वेब पी डी डब्ल्यू पी डी आपलं नावाचं फोल्डर आहे. इथे टाकूयात रोल ओव्हर डॉट एच टी एम एल नावाने वेब पेज सेव्ह करायचं आहे. रोल ओव्हर हे नाव आहे, डॉट एच टी एम एल कंपल्सरी एक्सटेन्शन टाकावंच लागेल. ऑल फाईल सिलेक्ट करायचं, यू टी एफ 8, त्यानंतर सेव्हचं बटन दाबा. सेव्हचं बटन दाबल्यानंतर फोल्डरमध्ये यायचं. फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल रोल ओव्हर नावाने आपलं वेब पेज इथे सेव्ह होईल. ठीक आहे, हे बघा रोल ओव्हर नावानं आलेलं आहे. यावर डबल क्लिक करा किंवा एंटरचं बटन दाबा. एंटरचं बटन दाबल्यानंतर वेब ब्राउझर आपल्या समोर येईल. हे ऑलरेडी पहिलं वेब पेज आहे, याला मी इथे कॅन्सल करतोय, क्लोज करतोय. आणि इथे बघू शकता दुसरं वेब पेज जे आत्ता आपण बघत आहोत ते म्हणजे आपल्यासमोर दिसेल रोल ओव्हर बटन्स. ठीक आहे, इथे स्क्रीनवर बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला रोल ओव्हर बटन. इथे फक्त राईट क्लिक करायचं आहे. यावर ह्या जे काही पॉपअप ही जी काही मेसेज आलेला आहे राईट क्लिक करा, अलाव ब्लॉक्ड कंटेंट क्लिक करायचं आहे आणि इथे यस करा. आणि ओके केल्यानंतर, यस केल्यानंतर आपल्याला काही इफेक्ट्स इथे समोर दिसतील. बघा माऊसचं कर्सर मी अजून इमेजवर नेलेलं नाही आहे. माऊसचं कर्सर नेल्यानंतर ही पिंक कलरचं बटन आलेलं सेकंड बटन आणि माऊसचं कर्सर बघा काढले बाजूला. आता तुम्हाला दिसेल ओके, तिसरं बटन इथे अप्लाय झालेलं नाही आहे, दिसत नाही आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा बघूयात. आपण रिफ्रेश केलं आहे, माऊसचं कर्सर नेले, कर्सर मूव आउट केलं. ओके, म्हणजे मूव आउटच्या कोडिंगमध्ये कुठेतरी गडबड झालेली दिसते. ऑन माऊस आउट, स्पेलिंग एकदा चेक करावं लागेल आपल्याला. ऑन माऊस आउट ओ यू टी. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. धिस डॉट एस आर सी इक्वल टू, इथे चूक झालेली आहे. इथे सिंगल कोटच्या ऐवजी आपण डबल कोट टाकलं होतं. इथे सेव्ह करा आणि रिफ्रेश करायला विसरू नका. रिफ्रेश केल्यानंतर बघा आता सध्या हे पहिलं बटन आहे, कर्सर नेल्यानंतर पिंक कलरचं आहे आणि कर्सर काढल्यानंतर इथे दिसू शकेल आपल्याला तिसरं बटन आलेलं आहे. अशा पद्धतीने हे रोल ओव्हर बटन आहे. बघा
माउस कर्सर नेलं की पिंक माउस कर्सर काढल्यानंतर वेगळं अशा पद्धतीचं हे इंटरेस्टिंग असं हे रोलर बटन आपण तयार केलेलं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सतत भेट द्या। ह्यामध्ये काही अडचण असल्यास विचारू शकता, काही सल्ला असल्यास कमेंटमध्ये देऊ शकता, लाईक करा जर आवडला असेल तर, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद, बाय फॉर नाव, थँक्स फॉर वॉचिंग।